नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवरी न्यूज। डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया अशा काही ठळक घडामोडी। राज्यातील पहिले आगरी कोळी वारकरी भवनाचे भूमिपूजन शनिवारी खोनी गावाजवळ पार पडले आहे। मनसेचे आमदार राजूदादा पाटील हे स्वखर्चाने आगरी कोळी वारकरी भवनाची निर्मिती करत आहेत। स्वर्गीय कामगार नेते रतनबुवा पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तही भव्य वास्तू समाजात उपयोगीसाठी करण्याचा संकल्प मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे। डोंबिवलीजवळ खोनी तळोजा या महामार्गाच्या कडेला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आगरी कोळी वारकरी भवनाची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे। ठाणे रायगड जिल्ह्याला वारकरी परंपरेने दिशा देणारे डोंबिवलीचे संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नातू चैतन महाराज म्हात्रे यांच्या रस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली। कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता ही वास्तू साकारली जाणार आहे। या भवनाचे आगरी कोळी साहित्याचे पुस्तकालय, वारकरी कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हरिपाठ रेकॉर्डिंग सिस्टम, त्याचप्रमाणे स्वर्गीय रतनबुवा पाटील रक्तपेढी निर्मितीची संकल्पना देखील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी हाती घेतली आहे। माजी आमदार रमेशदादा पाटील, गुरुवर्य चैतन्य महाराज म्हात्रे, अध्यक्ष ठाणे रायगड वारकरी संप्रदाय, गुरुवर्य जगन्नाथ महाराज पाटील, भप गणेश महाराज ठाकूर, अनंत महाराज पाटील हेदुडणे, प्रकाश महाराज म्हात्रे, हनुमान महाराज पाटील, सुरेशबुवा ठाकरे, गोपीनाथ महाराज माळी, जनार्दन महाराज म्हात्रे, रमेश महाराज पाटील दातीउली, विनीत महाराज म्हात्रे, 27 गाव युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, समाजसेवक ताकदीर कालन, ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी समाज बांधव आणि वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या आगरी कोळी वारकरी भवनातून समाजाला एक दिशा देण्याचे काम या भवनामधून केले जाणार आहे। समाजातील तरुणांना रोजगार तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन हे या भवनातून केले जाणार आहे या अशा आपल्या अधून कामामधून मनसेचे नेते प्रमोद राजू पाटील यांनी सामाजिक तसेच सांस्कृतिक कला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या अनेक वर्षापासून आगरी कोळी भवनाची मागणी समाजाकडून केली जात होती, मात्र राज्यकर्ते या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पुढाकार घेत स्वतः भवन निर्मितीचा वसा हाती घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। एकच वादा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा। संपूर्ण महाराष्ट्राने हा इतिहास पाहिला आहे, जिथे ज्या पक्षाचा राजकारण राजूदादा येथेही आमदार येऊ शकत नाही, जिथे लोकांनी पक्ष न पाहता राजूदादा आमचे आहेत, रतनबुवांचे सुपुत्र आहेत, रमेश दादांचे बंधू आहेत, याच भावनेतून आपल्याकडे आजपर्यंत पाहिलेला आहे। माननीय आमदार राजूदादा पाटील खूप धडाडीने कार्य करत असतात आणि आमदारकी मिळण्याच्या अगोदर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की माझी खूप इच्छा आहे, बाबांचं स्वप्न आहे आणि दादांचंही स्वप्न आहे की एक वारकरी भवन झालं पाहिजे। आणि अतिशय आनंद वाटतो सांगण्याकरता की राजूदादा जरी वारकरी मालकरी दिसत नसले तरी त्यांच्या घराण्याची परंपरा आहे। रतनबुवा पाटील यांनी वारी चुकवलेली नव्हती कधीच, रमेशदादा पाटील अधूनमधून असतात आणि राजूदादा पाटील तर शुद्ध शाकाहारी आहेत। हो, हे आपल्याला राहण्यामध्ये खूप मजा आहे। असं काम आपल्या हातून दादात घडलेलं आहे, मोठ्या मोठ्या सत्यामध्ये एवढ्या महाराज लोकांची उपस्थिती स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या सत्तेला अभिवादन करून
खऱ्या अर्थाने विद्यमान आमदार राजूदादा पाटील यांनी इलेक्शन लढण्यापूर्वीच मला असा शब्द दिला होता, म्हणजे समाजाला शब्द दिला होता त्या काळामध्ये, की काही झालं तरी आपण एक वारकरी भवन बांधणार आहोत, परंतु त्याची व्यापकता वाढावी याकरता आपण आगरी कोळी असे दोन्ही समाज एकत्र करून हे काम केलं. खऱ्या अर्थाने समाजाला शारीरिक गरजेपेक्षा मानसिक पौष्टिकतेची गरज जास्त असते, आणि अलीकडे वलावासारख्या मोठ्या सिटी ते आपण पाहतोय सध्या, त्यामुळे अध्यात्माची अत्यंतिक गरज असताना ती गरज कोण भागवेल तर ते कर्तव्य एका राजाचं असतं, आणि ते कर्तव्य ते पार पाडत आहेत, त्यामुळं त्यांच्या पाठीशी आमचा वारकरी संप्रदायातला प्रत्येक व्यक्तीन व्यक्ती त्यांच्याबरोबर असणार आहे अशी मी त्यांना ग्वाही देतो, आणि त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य हाती घेतले असल्या कारणाने ईश्वर त्यांच्याकडून हे कार्य पार पाडू असा एक सद्भाव व्यक्त करतो. आज बारकाईने विचार केला तर आपल्यावर भगवंताचे ऋण असतात, समाजाचे ऋण असतात, संतांचे ऋण असतात, या सगळ्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाला आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला त्याचं सार्थक कसं होईल, आणि आपण नक्की कोण आहोत, कशासाठी जन्माला आलेलो आहोत याचं योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आज समाजामध्ये एकच उणीव होती, ती म्हणजे अखंड महाराष्ट्रावर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा काही संत मंडळी कार्यरत आहेत, तेव्हा त्यांचं निवासस्थान म्हणजे आपलं वारकरी भवन हे नव्हतं, आणि ते वारकरी भवन आजचे आमदार हरिभक्त परण माझे तोंडून येत आहे, आणि ते सत्य होणार आहे बरं का, राजूदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकार होत आहे, आणि त्याचा स्वाद फक्त ठाणे रायगड नाही तर महाराष्ट्रातील अखंड मंडळीला मिळणार आहे वारकरी भवनाचा, तर त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य घडो, आणि त्यांच्या हातून असंच कार्य घडो. त्यांचं एक स्टेटमेंट होतं जसं साईबाबांचं स्टेटमेंट आहे सबका मालिक एक, स्वामी समर्थ साहेब भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, जसं राजूदादांचं एक स्वप्न स्टेटमेंट आहे राजूदादा आणि एकच वादा, आणि खरोखरच त्या वाद्याप्रमाणे त्यांनी ते कार्य केलेलं आहे, त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांशी संपर्क साधू शकतात 9388420040. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद.